हा चेंडू बॅकपटला जाऊन कट करायचा होता. यस, एज लागतोय फलंदाज बाद. पंचांचं बोट मात्र आकाशाकडे आणि पहिल्या चेंडूवरती पहिल्या बॉलवरती पहिला विकेट. हॅलो हॅलो, थँक्यू. तर करण करण कुठे असेल तर कमिटीशी संपर्क करा. तर या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असेल. यास पंचांनी बोटवर केलंय, पण आयोजकांनी सुद्धा अगोदर सांगितलं होतं की या ठिकाणी पंचांचा निर्णय अंतिम असेल मैदानामध्ये. तर बोल तर पहिल्या बॉलवरती फार मोठा फलंदाज बाद झालाय. राकेश पाटीलला मात्र माघारी परतावं लागतोय. गोलंदाज होतोय स्वप्नील. तर निश्चितच ज्यावेळेस पंच आउट देतील त्यावेळेस आउट ॲक्सेप्ट करायला लागेल. मात्र जर पंचांना काही दिक्कत असेल तर ते थर्ड अंपायर घेऊ शकतात, खेळाडू नाही आहे, त्यामुळे पंचांना येथे पूर्णपणे सुविधा असेल. तर पहिल्या बॉलवरती फलंदाज बाद झालाय. बंडाऊनचा फलंदाज नाईल पाटील मैदानामध्ये येतोय. 76 धाबांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा. येणाऱ्या 5 षटकामध्ये 15.20 च्या सरासरीने आस्किंग रन रेट हा प्रति षटकामागे ठेवायचा आहे. हा चेंडू ऐश लागतोय शॉर्ट टर्नमॅनला. बॅक टू बॅक दुसरा धक्का दिला जातोय तो नागाव टीमला. वन मोर विकेट्स. गाडी नाव पंचकृषीमध्ये असेल, जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्याचं काम केलं आहे. तर स्वप्नील म्हात्रे ज्यांनी बरीच वर्षाचा दांडगा अनुभव आहे आपल्या पाठीशी. तर हॅट्रिक चौंबटेवरती हा चेंडू मोठा फडका खेळतोय. क्षेत्ररक्षक मात्र झेल काले आणि पहिली विकेट हॅट्रिक या ठिकाणी संपादन केली जात आहे पडलेगाव संघाच्या स्वप्नील म्हात्रेच्या माध्यमातून.